नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, बघा आज दिनांक 21 जानेवारी 2022 रोजी MSBT च्या साईटवरती एक महत्त्वाचं सर्क्युलर आलेलं आहे। हे सर्क्युलर रिलेटेड टू द अकॅडमिक कॅलेंडर 2021-22 इवन टर्म। ठीक आहे, आता इवन टर्ममध्ये बघा जे फोर्थ सेकंड सेम आहे, फोर्थ सेमिस्टर आहे किंवा सिक्स्थ सेमिस्टर आहे, एट्थ सेमिस्टर आहे हे सेमिस्टर, तसेच फार्मसी फर्स्ट इयर आणि फार्मसी सेकंड इयर जे ॲन्युअल पॅटर्नचे आहेत त्यांच्यासाठी पण हे सर्क्युलर इम्पॉर्टंट आहे। तर सर्वप्रथम बघूया आपण जे डिप्लोमा इंजिनिअरिंगचे विद्यार्थी आहेत त्यांचं इवन सेमिस्टर कधी आहे। त्या अगोदर बघा डिप्लोमाचं जे ऑड सेमिस्टरची एक्झाम आहे ती 18 जानेवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत आहे। आता बघा या ठिकाणी त्यांचं इवन सेम जे आहे ते 14 फेब्रुवारीपासून स्टार्ट होत आहे ते 3 जूनपर्यंत। याचाच अर्थ बघा 9 फेब्रुवारी ते 14 फेब्रुवारीच्या दरम्यान या विद्यार्थ्यांना वॅकेशन असणार आहे। ठीक आहे, तसेच बघा पहिली क्लास टेस्ट जी आहे ती 4 एप्रिल ते 6 एप्रिलच्या दरम्यान होणार आहे आणि सेकंड क्लास टेस्ट 25 मे ते 27 मेच्या दरम्यान, थर्ड क्लास टेस्ट यांना नसते। तसेच बघा जे इयरली पॅटर्नचे आहे मायनिंग कोर्सवाले जे विद्यार्थी आहेत त्यांचा शेड्यूल बघा जसं दिलेलं आहे वरती त्यानुसार आहे। मायनिंगशी रिलेटेड जास्त काही विद्यार्थी नसतील त्यामुळे मी काय एक्सप्लेन करत बसत नाही। आता बघूया आपण फार्मसी फर्स्ट इयर आणि फार्मसी सेकंड इयरचा शेड्यूल काय राहणार आहे। तर बघा हे जे शेड्यूल आहे 14 जानेवारी ते 3 जूनच्या दरम्यान यांचं अकॅडमिक शेड्यूल आहे पूर्ण, त्यानंतर त्यांचं प्रॅक्टिकल वगैरे कम्प्लीट होईल। आता बघा फर्स्ट क्लास टेस्ट जी आहे ती ऑलरेडी झालेली आहे फार्मसी फर्स्ट इयर आणि सेकंड इयरची, तसेच बघा आता सेकंड क्लास टेस्ट जी आहे ती 7 मार्चला होणार आहे। ओके, आणि थर्ड क्लास टेस्ट जी आहे ती 23 मे ते 28 मेच्या दरम्यान होणार आहे। बघा फार्मसीच्या विद्यार्थ्यासाठी हे महत्त्वाची इन्फॉर्मेशन होती। तसेच बघा आता फार्मसीचा विद्यार्थी असो किंवा पॉलिटेक्निक म्हणजेच डिप्लोमाचा विद्यार्थी असो, या सर्व विद्यार्थ्यांना एक्झाम फॉर्म जे आहे ते 29 मार्च ते 15 एप्रिलच्या दरम्यान तुम्हाला एक्झाम फॉर्म भरायचा आहे। त्यानंतर बघा 17 एप्रिल ते 20 एप्रिलच्या दरम्यान 200 रुपये फाईन लागेल आणि 22 एप्रिल ते 24 एप्रिलच्या दरम्यान 1500 रुपये फाईन लागेल। अशा पद्धतीनं तुम्हाला एक्झाम फॉर्मची डेट पण या ठिकाणी दिलेली आहे। ठीक आहे, आता बघा हे जे एक्झाम फॉर्म आहेत हे कोणत्या विद्यार्थ्यासाठी आहे, तर जे विद्यार्थी सेमिस्टर पॅटर्नचे आहेत ते इवन सेमिस्टरवाल्यांसाठी, तसेच बघा जे इयरली पॅटर्नवाले विद्यार्थी आहेत जसं की फार्मसी फर्स्ट इयर आणि सेकंड इयर आहे, आणि जे विद्यार्थ्यांचं आता हे जी समर विंटरची एक्झाम सुरू आहे याच्यामधून जे बॅकलॉग राहतील ते विद्यार्थी पण एक्झाम फॉर्म नंतर भरू शकतात। ठीक आहे, आता बघा साध्या आणि सरळ भाषेमध्ये सांगतो मी तुम्हाला, पॉलिटेक्निकचा विद्यार्थी असो किंवा फार्मसीचा विद्यार्थी असो अशा विद्यार्थ्याची समरची जी एक्झाम होणार आहे ती एक्झाम जूनच्या महिन्यामध्ये होणार आहे। पण बघा या सर्क्युलरमध्ये कोणत्याही प्रकारे एक्झाम ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे यावरचा उल्लेख केलेला नाही आहे। हे टोटली डिपेंड असेल कोविडच्या कंडिशनवरती, त्याला बघा अजून जून महिन्याला खूप वेळ आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांनी आत्ताच ऑनलाईन होणार आहे की ऑफलाईन होणार आहे याबद्दल विचारणा करू नये। ओके, आय होप तुम्हाला हे सर्क्युलर समजलं असेल। थँक्यू।